आपण ही सगळी दृश्य बघतोय ती होती लाल वादळ सगळं नाशिकहून निघालेलं मुंबईच्या वेशीवर थडकलेलं आहे त्याविषयीची आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या संपर्कात आहेत, लक्ष्मण घाटोळ आपल्या संपर्कात आहेत, या दोघांशीही आपण संवाद साधणार आहोत. लक्ष्मण, नाशिकहून निघालेलं हे लाल वादळ मुंबईच्या वेशीवर थडकलेलं आहे, मुख्यमंत्र्यांसोबत काही वेळामध्ये बैठक होणार आहे, सुरुवातीला तुम्ही याविषयी काय सांगाल, मग उदयकडनंही आपण माहिती घेऊ. नाशिकवरून निघालेलं हे लाल वादळ आता शहापूरपर्यंत येऊन पोहोचलेलं आहे आणि हे वादळ अशाच पद्धतीनं एक एक दिवसासाठी पावलन पाऊल पुढे असं सरसवताना आपल्याला पाहायला मिळतंय. सरकारकडनं वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्टमंडळाला पाठवून हे आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र आंदोलक थांबायला तयार नाही. त्या ठिकाणी चर्चेसाठी या शिष्टमंडळातले प्रमुख नेते ज्यामध्ये कॉम्रेड जे पी गावित असतील, डॉक्टर डी एल कराड असतील, अजित नवले असतील, असे सगळे नेते जे आहेत ते बैठकीसाठी गेलेले आहे. ते बैठकीला गेलेले असले तरी देखील या ठिकाणी आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर मोर्चा अशाच पद्धतीने सुरू आहे. मोर्चेकरी तसुभरही मागे सरकायला तयार नाही. चर्चा सुरू असेल त्यावेळेला आम्ही हा मोर्चा अशाच पद्धतीने चालू ठेवू, मोर्चा थांबणार नाही. जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या आणि जोपर्यंत त्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हा मोर्चा सुरू होईल. बैठक झाल्यानंतर देखील आश्वासनांची पूर्तता जरी झाली तरी हा मोर्चा थांबणार नाही, कारण यापूर्वी देखील अशी आश्वासनं दिली गेलेली आहे. आता अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मागे आम्ही हटणार नाही, अशी भूमिका या सगळ्या मोर्चेकऱ्यांची आहे. आपल्यासोबत या मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्या जेपी गावित यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत. ताई, तुम्ही आता नेतृत्व करताय, जेपी गावित बैठकीला गेले, आता तुमची भूमिका काय आहे, मोर्चा मागे घेणार आहात का? आता कॉम्रेड जेपी गावित बैठकीला गेलेले आहेत, त्याच्यासोबत आपल्या पूर्ण महाराष्ट्र राज्याचे जे राज्य कमिटीचे सदस्य आहेत ते पण गेलेले आहेत. तिथं आज चर्चा काय होते, जर शेतकऱ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या तर निश्चितच त्यांचा काहीतरी सकारात्मक विचार कॉम्रेड जेपी गावित साहेब करतील. पण कुठेतरी त्यांना वाटलं की नाही, आपल्याला हे ज्या मागण्या आपल्या पद्धतीने पाहिजे होते ते जर मान्य होत नाही तर कॉम्रेड जेपी गावित साहेब कदापि आंदोलन मागे घेणार नाहीत तर नाहीत, पण पूर्ण लॉंग मार्च आम्ही मुंबईपर्यंत नेऊ आणि विधानमंडळाला त्याची टक्कर देणार. कारण आम्हाला हे तिसरा लॉंग मार्च आहे, एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये तिसरा लॉंग मार्च 200 किलोमीटर चालायचं हे म्हणजे काही चेष्टा नाही आहे. शेतकऱ्यांचा सन्मान कुठे गेला मग? सगळे आपण जर शेतकऱ्याला शेतकरी राजा म्हणतो तो शेतकरी राजा आज उन्हातानात रखरखत हाता पायाला फोड येऊन तो गरम डांबरीवरून चाललेला आहे. मग याची कुणाला सरकारला दया येत नाही का, कीव येत नाही का? आणि दया की जाऊ द्या, पण शेतकऱ्यांचा सन्मान नावाची गोष्ट आहे का? आज जे शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत विशेष आहेत, विशेष काहीच नाही. शेतकऱ्यांची जमीन त्यांच्या जे पूर्वजांपासून ते कसं चाललेलं आहे ते त्यांच्या नावावर पाहिजे. शेतीमालाला योग्य हमी भाव मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांची सगळी कर्ज माफ झालीच पाहिजे. शेतकऱ्यांना सतत दिवसा 12 तास वीज मिळालीच पाहिजे. जे 2005 नंतरचे जे कर्मचारी वर्ग आहेत त्यांना जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे. तसेच अंगणवाडी आशाताई वर्कर्स यांना सरकारी सेवेमध्ये समाविष्ट करून यांना सरकारी सेवेत समाविष्ट केलं पाहिजे, अशा वेगवेगळ्या मागण्या घेऊन हे आंदोलक जे आहे ते आता अशा पद्धतीने मुंबईच्या दिशेनं आगेकूच करत आहे. एकही पाऊल ते मागे टाकायला तयार नाही. रणरंत ऊन या ठिकाणी आहे, तापलेलं डांबर आहे, तापलेलं डांबर तुडवत हा सगळा समुदाय जो आहे तो आता मुंबईच्या दिशेनं आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी जातोय. अनेकांच्या पायाला होल पडलेला आहे, अनेकांच्या पाय. लक्ष्मण, यांचा आवाज फार महत्वाचा होता, यांचं वाक्य फार महत्वाचं होतं की बळीराजाचा सन्मान असा काही प्रकार आहे की नाही. उदयशी आपण बोलूया. उदय, आज बैठक होते, या बैठकीकडे अख्ख्या महाराष्ट्राचं, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं लक्ष लागलेलं आहे, काय अधिक माहिती द्या. शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ जे आहे दुपारी 3 वाजता विधिमंडळात दाखल होणार आहे. विधानभवनामध्ये मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये ही महत्त्वाची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर वरिष्ठ अधिकारी प्रशासकीय आणि त्याचबरोबर शिष्टमंडळ असं एक सगळं संयुक्तरित्या ही बैठक होणार आहे. शेतकऱ्यांच्या ज्या विविध मागण्या आहेत त्या विविध मागण्यांवरती या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा होणार आहेत. शेतकरी त्यांच्या मागण्यांवरती ठाम आहे. जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य केल्या जात नाही, नुसत्या मान्य केल्या जात नाही, त्यावरती अंमलबजावणी जी आहे ती जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत मोर्चा सुरूच राहणार आणि थेट मुंबई शहरात येईल असं त्यांनी सांगितलेलं. आता
कल्याण शहापूर मार्गावरती हा मोर्चा आहे। साधारणतः पुढील दोन दिवसात हा मोर्चा मुंबईत दाखवेल, तोपर्यंत विधिमंडळामध्ये सविस्तर चर्चा करून शेतकऱ्यांच्या मागण्यांवरती तात्काळ निर्णय घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांवरती सरकार काय निर्णय घेते हे आता पाहावं लागेल। दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनामध्ये शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळांसोबत जी महत्त्वाची बैठक आहे, या बैठकीमध्ये नेमकं काय निर्णय होतात हे पाहावं लागणार आहे। विधिमंडळामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यावरती स्थगन प्रस्ताव जे ते मांडणार होते, मात्र आज स्थगन प्रस्ताव मांडण्यास नकार देण्यात आलेला आहे, त्यामुळे देखील विरोधक अधिक आक्रमक झालेले। या बैठकीला विरोधकांना देखील बोलवलं जाते का हे देखील पाहावं लागेल। निश्चित या बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। तूर्तास धन्यवाद उदय, सविस्तर माहिती दिल्याबद्दल। लक्ष्मण आपलेही आभार, आपण ही माहिती दिली त्याबद्दल। मुंबईच्या वेशीवर येऊन हे लाल वादळ धडकलेलं आहे आणि 3 वाजता बैठक सुद्धा या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची असणार आहे।